शुभांगी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर ठळक घडामोडींवर। देशभरात आजपासून नवीन कर प्रणाली लागू। अवघ्या 24 तासात जिल्हाभरात 647 कोरोना रुग्णांची नोंद। पालिकेच्या तलावात पुन्हा मृतदेह। धनगर ऐक्य अभियानाचे अनोखे आंदोलन। 120 गोमातांचा सांभाळ करणारा पाथर्डीचा एक अवलिया। सविस्तर स्वरूपात करदात्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, नवी कर प्रणाली लागू केली, पंतप्रधान मोदींची घोषणा। प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी पारदर्शक कर सन्माननीय कर प्रणाली सुरू केली आहे। या नव्या प्रणालीमुळे देशातील करदात्यांना अनेक सुविधा पुरवल्या जातील, त्यांना प्राप्तिकरापासून मुक्तता मिळेल आणि अनावश्यक कटकटीपासून सुटका होईल। ही कर प्रणाली लॉन्च करताना पंतप्रधान मोदी यांनी एकीकडे प्रामाणिक करदात्यांचे कौतुक केले तर दुसरीकडे करबुडव्यांना दम भरला। ही नवी कर प्रणाली आजपासून लागू होणार असल्याचे मोदींनी सांगितले। साथियों, इस एक महत्वपूर्ण रिफॉर्म के साथ साथ आज भारत एक बहुत महत्वपूर्ण कदम उठा रहा है और वो है टैक्स पेयर चार्टर। ये टैक्स पेयर चार्टर भी देश की विकास यात्रा में बहुत बड़ा कदम है और टैक्स पेयर के लिए अधिकार और कर्तव्य दोनों को संतुलित करने का और सरकार की जिम्मेवारी पक्की करने का ये बहुत अहम कदम है। टैक्स पेयर को इस तरह का सम्मान और सुरक्षा देने वाले दुनिया में बहुत कम देश है, गिने चुने देश है, लेकिन अब भारत भी इस महत्वपूर्ण कदम की ओर अपने आप को ले जाकर के उसमें शामिल हो गया है। अब टैक्स पेयर को उचित, विनम्र और तर्क संगत व्यवहार का भरोसा दिया गया है, यानी आयकर विभाग को अब टैक्स पेयर की डिग्निटी का संवेदनशीलता के साथ ध्यान रखना होगा। अब टैक्स पेयर की बात पर विश्वास करना होगा, डिपार्टमेंट उसको बिना किसी आधार के ही शक की नजर से नहीं देख सकता। अगर किसी प्रकार का संदेह है भी तो टैक्स पेयर को अब अपील और समीक्षा का भी अधिकार दिया गया है। साथियों, अधिकार हमेशा दायित्वों के साथ आता है, कर्तव्यों के साथ आते हैं। इस चार्टर में भी टैक्स पेयर से कुछ अपेक्षाएं की गई हैं। टैक्स पेयर के लिए टैक्स देना या सरकार के लिए टैक्स लेना ये कोई हक का अधिकार का विषय नहीं है, बल्कि ये दोनों का दायित्व है, जिम्मेवारी है, कर्तव्य है, रिस्पॉन्सिबिलिटी है। टैक्स पेयर को टैक्स इसलिए देना है क्योंकि उसी से सिस्टम चलता है। देश की एक बड़ी आबादी के प्रति देश अपना फर्ज निभा सकता है और उज्जवल भविष्य की ओर कदम भी रख सकता है। इसी टैक्स से खुद टैक्स पेयर को भी तरक्की के लिए, प्रगति के लिए बेहतर सुविधाएं और इंफ्रास्ट्रक्चर मिल पाता है। वहीं सरकार का ये दायित्व है कि टैक्स पेयर की पाई पाई का सदुपयोग करे। ऐसे में आज जब करदाताओं को सुविधा और सुरक्षा
ये दोनों मिल रही हैं तो देश भी हर टैक्स पेयर से अपने दायित्वों के प्रति ज्यादा जागरूक रहने की अपेक्षा करता है। वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी नवी कर प्रणाली जाहीर करण्यात आली आहे। करदात्यांची देशांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते। प्रामाणिक करदात्यांसोबत देशाचाही विकास होतो। आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचे लक्षात येत आहे। चुकीचे मार्ग निवडणे योग्य नाही, तो काळ निघून गेला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे। अहमदनगर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, 24 तासात तब्बल 647 रुग्णांची नोंद, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज। जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर माजवलाय। बुधवारी जिल्ह्यात तब्बल 647 नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे आता एकूण बाधितांचा आकडा 11,273 वर गेलाय। त्यात सर्वाधिक रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहेत। आता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्या तालुक्यात किती रुग्ण आहेत। श्रीरामपूर नगरपालिकेचे साठवण तलावात पुन्हा तरुणीचा मृतदेह, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। श्रीरामपूर नगरपालिकेच्या साठवण तलावामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच आज एका नवविवाहित तरुणीचा मृतदेह आढळून आला। मुस्कान सलमान शेख असं या 20 वर्षीय नवविवाहितेचं नाव आहे। श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव येथील रहिवासी आहे। तिचे वडील नजीर सय्यद तलावाशेजारील मिल्लतनगर भागात राहतात। गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला। शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला। तलावाला कठडे किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने अशा घटना वारंवार घडतात। पिण्याच्या पाण्याच्या तलावात मृतदेह आढळल्याने शहरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत। रक्तानी निवेदन लिहित धनगर समाजाने केले विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन। धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करावी आणि 1,000 कोटींची तरतूद तत्काळ करावी, मेंढपाळांवरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी राहुरी तालुका धनगर समाज बांधवांनी धनगर ऐक्य अभियानाच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून तहसीलदारांना दिले। आज धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे रावळी तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत यांनी आज या ठिकाणी शासनाला एक निवेदन सादर केलेलं आहे। सदरचं निवेदन योग्य त्या उचित कारवाईसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला आज तहसील कार्यालयामार्फत आम्ही सादर करू। यावेळी बिरोबा महाराज मंदिर राहुरी ट्रस्टचे अध्यक्ष काशीनाथ खेडेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरीचे अध्यक्ष विजू तन्मर, दत्ता खेडेकर, बुवासाहेब महाराज युवा मंचचे अध्यक्ष नरेंद्र शेटे, सरपंच श्रीकांत बाचकर, यशवंत प्रहारचे महेश तन्मर, राजू भांड, दत्ता बाचकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी ND चोरमले, राहुरी। आता आपण भेटणार आहोत अशा एका अवलियाला, त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 120 गोमातांची सेवा करण्याचं पण घेतलंय। चला तर पाहूया कोण आहे हा अवलिया। हे आहेत पाथर्डी तालुक्यातील दिंडेवाडी येथील दीपक महाराज काळे। गेल्या 8 वर्षापासून त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी गौमातेची अविरतपणे सेवा करत आहे। या गौशाळेत 120 भाकड गौमाता असून या गायींची दररोज 2 टन हिरवा चारा वैरण लागते। यासाठी त्यांना 5,000 रुपये खर्च येतो। परिसरातील अनेक समाजसेवक भक्तजन गौशाळेला चारा औषधे यांची मदत करत असतात। या ठिकाणी जय गोमाता सेवा भावी संस्थेमध्ये
100 अधिक भाकड गोमाता आहेत आणि गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी अविरतपणे गोसेवेचं हे अखंड व्रत या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे आणि या ठिकाणी अखंड गोमातेची सेवा चांगल्या पद्धतीने केली जाते। सर्व गोमाता भाकड आहेत आणि या गोमाता या ठिकाणी एकत्रित राहतात। जसं गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायीची सेवा केली त्याच पद्धतीने या ठिकाणी गोमातेची सेवा घडते। गोमातेची सेवा करत असताना दररोज गायीला किमान 5000 रुपये असणारा गोठ्याचा आपला खर्च आहे। 2 टन चारा या ठिकाणी गोमातेला लागतो आणि अनेक चांगले चांगले गोभक्त आपल्या जिल्ह्यातून परिसरातून तालुक्यातून या ठिकाणी मदत करत असतात, पण तरी देखील ती मदत या ठिकाणी कमी पडते कारण गायी दिवसेंदिवस वाढत जातात, मदत ही सातत्याने कमी पडते। म्हणून आणखी जास्त गोभक्तांनी आपल्या गोशाळेस मदत करावी असे आवाहन मी या ठिकाणी करतो। VIPs राष्ट्रसह्याद्रीसाठी प्रतिनिधी अमोल भस्के, पाथर्डी। या बातमीपत्रात इथेच थांबूया। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा VIPs राष्ट्रसह्याद्री। आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।